बिलोली इथं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं विकास तीर्थ महारॅली रविवारी दुपारी बिलोली ते कासरअळाईपर्यंत काढण्यात आली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यावेळी भारतीय जनता पार्टी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष रोहित देशमुख, भाजपा बिलोली तालुकाध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे, माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार, व्यंकट पाटील गुजरीकर, दत्ताराम बोधणे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष इंद्रजित तुडमे, नागनाथ पाटील, दिलीप उत्तरवाड, सय्यद रियाज, शहराध्यक्ष राजकुमार गादगे, बळवंत पाटील, प्रतीक अंकुशकर तिरुपती डांगोरे, शिवा बोधणे, बापू कुंडके, सायनाथ शिरोळे, कुंडलवाडीचे लक्ष्मण भंडारे, राजू दुत्तले, हण बल्लू इराल्लावाड, सोनू सब्बनवार, विकास अर्जुने, रमेश नागुलवार, कपिल हुंडेकर आदीसह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सय्यद रियाज, एआय न्यूज, बिलोली. देशातल्या सर्व मंडळामध्ये म्हणजे सर्व तालुक्यामध्ये 7 ते 13 दरम्यान विकास तीर्थ युवा बाईक रॅली हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने आज आम्ही बिलोली येथे विकास तीर्थ बाईक रॅली काढण्यात आली होती. याचा मूळ हेतू आहे की पंतप्रधानांच्या 8 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देशामध्ये जे राष्ट्रीय महामार्गाचे, जल महामार्गाचे अनेक प्रकल्पाचे, स्टार्टअप इंडिया, गेटअप इंडिया, अनेक असे प्रकल्प राबवण्यात आले की ज्याच्यामुळे देशात एक नवीन प्रकारचे विकासाचे तीर्थ म्हणजे मंदिर तयार झालेत आणि हा विकास सामान्य माणसापर्यंत पोहोचावा, त्यांना कळावा. वैयक्तिक लाभाच्या योजना असू द्या, स्टार्टअप इंडिया असू द्या, किंवा किसान सन्मान योजना असू द्या, उज्ज्वला गॅस योजना असू द्या, अंत्योदय योजना असू द्या, किंवा प्रत्येकाच्या जनधन खात्यामध्ये पैशाचे असू द्या, किंवा कोविड काळामध्ये अन्नधान्य वाटप असू द्या, जगामध्ये नावाजलेल्या अभिनव अशा योजना नरेंद्रभाई मोदी यांनी राबवलेल्या आहेत आणि या सर्वांचा लाभ घेणारा हा शेवटचा घटक आहे आणि त्या शेवटच्या घटकाला हा विकास लक्षात यावा या उद्देशाने हा कार्यक्रम बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यामध्ये लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वात संबंध तालुक्यामध्ये या रॅली चालू आहे. सर्व सन्माननीय आमदार, जिल्ह्याचे पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावा. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.